आपल्यासोबत दादांचे खंडे समर्थक पानसरे भाऊ आहेत, त्यांच्या युवकांचं आपण कार्य पाहतो, ते शिवभक्त शरदादा सोने यांच्यावर प्रचंड प्रेम करत आहेत. भाऊ, आता ही गर्दी पाहता तुमच्या काय भावना? खरं तर रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आदरणीय शरददादा यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर आणि आळे या दोनही ठिकाणी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचा संकल्प केलेला आहे. कायमच जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आदरणीय शिवभक्त शरददादा आहेत. या पूर्वकाळात देखील आपण बघितलेलं आहे की जनतेच्या उपयोगाचे, जनतेच्या हिताचे, जनतेला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीचे निर्णय आदरणीय शरददादांचे आहे. आणि त्याच माध्यमातून आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अतिशय मोठ्या प्रमाणात युवकांनी या ठिकाणी या रक्तदान शिबिराला पाठिंबा दिलेला आहे. आणि असाच पाठिंबा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा युवक युवती, तमाम जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक कोणी असू, आदरणीय शरददादांना मोठ्या प्रमाणात राहावा हीच अपेक्षा. आता शरददादा सोनवणे आमदार असताना सुद्धा अनेक उपक्रम राबवले, तालुक्यामध्ये प्रचंड विकास केला. आता आमदार नसतानाही गोरगरीब जनतेची ते सेवा घेत आहेत. एक शिवभक्त म्हणून मोठा प्रकल्प, देशामध्ये सर्वात मोठा पुतळा ते आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये गोदरे या ठिकाणी उभा करताय, हे शिवभक्त म्हणून त्यांच्या कार्याकडे कसं पाहता? आदरणीय शरददादांनी जगाला हेवा वाटावं असा उपक्रम, असा संकल्प हाती घेतलेला आहे. त्यास असणाऱ्या संकल्पाला तमाम शिवभक्तांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि हे काम सिद्धीस जावं अशी मी प्रार्थना करतो. नक्कीच जगाला हेवा वाटेल असं कार्य शिवभक्त शिवप्रेमींसाठी उपलब्ध करून देणार आहेत, म्हणून शरददादांना द्यावेत तेवढे लाख लाख धन्यवाद आहेत.